नमस्कार प्रभास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे गौरी आगमनाच्या दिवशी पंचपक्वान नाही तर साधा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तीच भाजी भाकरी आज आपण कशी बनवायची याच्या काही टिप्स आणि अर्ध्या तासात होणारा संपूर्ण स्वयंपाक आपण पाहणार आहोत आता गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे दोन किंवा तीन दिवसांनी गौराईचे आगमन होते तर गौराईच्या आगमना दिवशी संपूर्ण जगभर अगदी साधा स्वयंपाक केला जातो असं म्हणतात की गौराई प्रवास करून थकलेल्या असतात यामुळे साधा सोपा बकरीचा स्वयंपाक केला जातो आणि घरोघरी स्त्रियांना गौराई येण्याची उत्सुकता लागलेली असते दुसऱ्या दिवशी गौराई पूजनाची तयारी करायची असते तर मग आज आपण वरण भात शेपूची भाजी गोडामध्ये गव्हाच्या पिठाचे मोदक आणि ज्वारीची भाकरी असा स्वयंपाक आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात वरण भातासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेत ते आपण स्वच्छ धुवून घेऊयात मी कुकरला न लावता टोपामध्येच हा भात शिजवून घेणार आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात आपण स्वच्छ पाण्याने तर या ठिकाणी बघू शकता एक वाटी तांदूळासाठी मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे किंवा दीड वाटी चवीनुसार मी चवीनुसार मीठ घालून आपण हा जो टोप आहे तो मंदाचे वर गॅसवर ठेवून देव्यात तर दुसरीकडे कुकरमध्ये इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही तुरीच्या डाळीचासुद्धा इथे वापर करू शकता स्वच्छ धुवून झाल्यावर त्यामध्ये एक ते दीड वाटी पाणी घातलेलं आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपण कुकरला दोन ते तीन शिट्या होत्या तोपर्यंत कढईमध्ये इथे तेल घेतलेलं आहे जिरं चांगलं झालेलं आहे हिंग घातलेलं आहे आणि इथे लसूण बारीक कापून घातलेले आहेत तर हे सर्व जिन्नस तुम्ही इथे मिक्सरला फिरवूनसुद्धा घेऊ शकता बारीक चिरलेला कांदा घालून घेव्यात कांदा चांगला सोनेरी रंग येईल तोपर्यंत तो परतून घ्यायचा आपल्याला म्हणजे भाजीला चांगली चव येते तर इथे मी हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे तिखटानुसार कमी जास्त तुम्ही करायच्या आहेत तर मिरच्या चांगल्या झालेल्या आहेत तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत तर भाजी जी मी अगोदर चिरून घेतली होती स्वच्छ धुवून घेतली होती इथे थोडी हळद घातलेली आहे आणि आपण इथे भाजी घालून घेऊयात तर शेपूची भाजी मी इथे घातलेली आहे पालेभाजीचा नैवेद्य दाखवला जातो आपल्या गौराईला मुगाची डाळ अगोदरच भिजवून घेतली होती त्यामुळे मुगाची डाळ घातलेली आहे दोन ते तीन चमचे मुगाची डाळ मी भिजत घातली होती पुन्हा एकदा चांगलं एकजीव करून झाकण ठेवून घेऊयात पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता इथे दुसऱ्या साईडला आपण जो भात शिजवला होता तो इथे रेडी झालेला आहे गॅस बंद करून घेऊयात तर इथे भाजीचं झाकण काढलेलं आहे आणि इथे चवीनुसार मीठ इथे घालून घेणार आहे मी पालेभाजीला सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे याने भाजी अगदीच चविष्ट होते तर इथे भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे बघू शकता किती हिरवीगार अशी मस्त भाजी इथे रेडी झालेली आहे तर कुकर झालेला आहे डाळ चांगली घोटून घेतलेली आहे फोडणी देऊन घेऊयात टोपामध्ये दे तेल घातलेलं आहे राई जिरे चांगले तडतडले की इथे लसूण मी चेचून घातलेलं आहे तुम्ही याचे कापसुद्धा घालू शकता कढीपत्ता घालून तिखटानुसार मिरच्या घालूयात आणि जी घोटलेली डाळ होती त्यामध्ये मी टोमॅटोसुद्धा चिरून घातला आहे तर आपण फोडणी देऊन घेऊयात तर इथे दोन ते तीन मिनटं डाळ आपल्याला चांगली उकळून द्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीरसुद्धा इथे घालून घ्यायचे तोपर्यंत आपण भाकरीला पीठ मळून घेऊयात तर इथे मी ज्वारीची भाकर तुम्हाला करून दाखवणार आहे तर इथे बघू शकता भाकरीचं पीठ मी परातीमध्ये मळण्यास घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मस्त अशी भाकर करून घ्यायचे तर बघू शकता आपल्या हाताच्या तळव्याने हे चांगलं पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे हीच तुमच्यासाठी टिप्स आहे तर इथे मळून झालेल्या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि थोडंसं पीठ घेऊन मी अशा प्रकारे इथे भाकर थापून घेणार आहे तर तुम्हाला जर लहान हवी असेल तर तुम्ही तशी थापायची आहे किंवा तुम्हाला जर मोठ्या आकारात भाकरी करायची आहे तर तीसुद्धा तुम्ही इथे करू शकता तर इथे भाकर झालेली आहे तव्यावरती बघू शकता तवा अगोदरच गरम करून घेतला होता तर भाकरीच्या खालची साईट आहे जी आपल्याला वरती करून घ्यायची आहे त्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर थोड्या वेळाने पाणी जेव्हा सुकेल तेव्हा आपल्याला ही भाकर पलटी करून घ्यायची आहे आणि चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपल्याला ही भाकर तयार करायची आहे आणि बघू शकता भाकर कशी टम्म फुगलेली आहे तरी ते ज्वारीची भाकर सुद्धा आपली रेडी झालेली आहे आपण ताट वाढून घेऊया नैवेद्याचं तरी त्या ताटामध्ये तुम्हाला ज्वारीची भाकर मी दाखवलेली आहे शेपूची भाजी दाखवलेली आहे सोबतच इथे भाताची मूठ मी घातलेली आहे त्यावरती आपण वरण घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हे नैवेद्याचं ताट तयार करायचं आहे तर इथे मी वरणसुद्धा इथे घातलेलं आहे त्यावरती आपल्याला तुपाची धार सोडून घ्यायची अशा प्रकारे तर सोबतच मी बघू शकता इथे मोदक दाखवलेले आहेत ह्या मोदकांची रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती भेट देऊ शकता मस्त आणि झटपट होणारे हे गव्हाच्या पिठाचे मोदक आहेत खाण्यास खूप अप्रतिम लागतात आणि मावळ्याच्या पेढ्यांसारखी याला चव येते तर इथे सॅलड म्हणून मी इथे बघू शकता टोमॅटोचे काप ठेवलेले आहेत तुम्ही ते काकडी बिटाचासुद्धा उपयोग करू शकता तयार आहे आपला साधा सोपा अशा भाजी भाकरीचा नैवेद्य गौराईसाठी तर इथे आपण गौरी आगमनाच्या दिवशी केला जाणारा साधा भाजी भाकरीचा स्वयंपाक केला आहे भारतात बहुतेक ठिकाणी हीच पद्धत आहे तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आजचा भाजी भाकरीचा स्वयंपाक आवडलास लाईक तर करास सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या दिवशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद